शर्यत बंदीच्या लढ्यात पाहिजे तुमच्या सर्वांची साथ. अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य. माझं नाव समीर विलास शेलार, राहणार मुळशी तालुका, उरवडेगाव. मी वयाच्या 7-8 वर्षापासून गाडी आणायला सुरुवात केलेली आहे, तरी मी आज छकडी आणत आहे. आत्तापर्यंत गाड्या आणत आहेत आणि ह्या बैलाची एक आठवण अशी आहे की गाडी हाणायची म्हणलं ना की जी गाडी हाणायला बसण्यासाठी लोक आतुरतेने वाट बघायची की आपल्याला गाडी हाणायला मिळली पाहिजे ना लक्कीची. बैल उद्या शर्यत असली तर आज बैलाला धुणं, अंडी, तेल, परत सकाळचं धुणं विणं असायचं, गरम पाण्याने आंघोळ घालायचो, शिंगांना कलर, परत गुलाल, निकॅप सगळं हे लावून बैलाला सजवून मैदानात नेण्यासाठी तयार असायचो. गोडांबे परिवारातला हा लक्की बैल आज 10 दिवसापूर्वी हा काळाच्या पडद्याआड झालेला आहे. तर ह्या लक्कीची मी स्वतः गाडी आणत होतो. हा बैल एक असा होता की जर सुटला तर त्याला वर जायचं कधी हे कळत नव्हतं, असा हा एक बैल होता. ह्यो मैदानात जर आला तर सगळी ह्याची गाडी बघण्यासाठी उत्स्फूर्त राहायची. आणि ह्या बैलाने कधीच न गुलाल पाडता घरी न आलेला आहे. हा गोडांब्यांचा लक्की बैल आज 10वा दिवस आहे की ह्या बैल काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. आणि हा सुटला की ह्याच्या सगळी ह्याच्या पळण्याकडे लक्ष द्यायची, असं ह्या बैलाचं स्पीड होतं. आणि हा पळताना कधीच शापूट खाली न ठेवून पळत असायचा, त्याचं शापूट पळताना शेवटपर्यंत वरच असायचं. आणि एकदा पळायला लागला की त्याला कळत नव्हतं की मी किती पळतोय आणि किती हे होतोय, असा हा लक्की बैल आज गोडांबे परिवारातनं निघून गेलेला आहे. तरी त्याला देव आज्ञा झाल्यावर त्याला देवाने चांगल्या ठिकाणी जागा द्यावा अशी मी सर्व मुळशी तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली वाहतो. माझं नाव ज्या नावाने ओळखतात समीर अण्णा शेलार, सिंगम ड्रायव्हर, मुळशीकर. किल्लार महाराष्ट्राची शान.